नमस्कार, मी आरती गुप्ते, पुणे। कोल्हापुरी कट्टा यूट्यूब चॅनल मराठी ऑनलाईन स्पर्धेसाठी मी एक कथा सादर करत आहे। लेखिका आहे प्राची गडकरी, डोंबिवली, आणि कथेचं नाव आहे परका पुरुष। आज 8 दिवस झाले तुमच्याकडे तक्रार देऊन, अजूनही तुमचा माणूस मायक्रोवेव्ह दुरुस्त करायला का नाही आला? मी आमच्या गल्लीतल्या इलेक्ट्रिकचं दुकान असलेल्या दुकानदाराला विचारत होते। अहो बहिणी, माझा माणूस गावी गेलता, आजच आला, तुमच्याकडेच पाठवले त्याला। रामलाल बिहारी या दुकानदारांनी मोठ्या अदबीनी मला उत्तर दिलं। इतक्या 4 टाळ्या कडकडल्या आणि एक हात पुढे आला, पैसा दे रे जल्दी। मी दचकून पाहिलं तर दुकानाच्या समोर 3 किन्नर छक्के पैसे मागत उभे होते। दुकानदारांनी त्यांच्याकडे न बघता 5 रुपयाचं कॉईन घेतलं आणि त्याच्या हातावर ठेवलं। क्या रे, 3 जन को 5 ही रुपया और 5 निकाल। ए जाना, सवेरे सवेरे दिमाग मत खाना, दुकानदारांनी त्रासूनच उत्तर दिलं। लगेच त्या तिघांनी माझ्या पुढे हात पसरला। मी पैसे काढायच्या आतच रामलाल दुकानदार त्यांना ओरडला, ए चला बी, मिला ना पैसा, ते निघून गेले। मी रामलालला सहज म्हटलं, अरे मी दिले असते ना 5 रुपये, तुम्ही उगाचच त्यांना। माझं वाक्य अर्धवट तोडून तो दुकानदार मला म्हणाला, तुम्हाला माहित नाही बहिणी, हे काय खरं किन्नर नाही, अहो हे पुरुषच आहे, फक्त सारी नेसून येतात, कामधाम नको करायला यासनी, अहो फक्त दारू प्यायला पाहिजे, चोर साले। अहो किती वेळा माझ्याकडे बी येतात चोरीचा माल घेऊन, आणि तुम्ही तो घेता, विकत घेता? मी एकदम आश्चर्याने विचारलं। हा आता धंद्यामध्ये घेतो कधी कधी, पण नेहमी नाही, नेहमी नाही, आपली सफाई दे। रामलाल खऱ्या खोट्या छक्क्यांवर बोलू लागला। बरं बरं, ते जाऊ दे, आज येईल ना मेकॅनिक, मी विषय बदलून म्हटलं। येईल म्हणजे? अरे पोचले बी असेल ते तुमचे घरी। अगो हो का, बरं मग मी निघते, कारण घरी कोणीच नाही, कुलूप बघून निघून जायचा नाही तर। रामलाल चोरीचा माल विकत घेतो ह्या विचारानेच मी घाईघाईत घरी आले। भरभर जिने चढून दारापाशी आले, सेफ्टी डोर उघडण्यासाठी चावी दाराला लावली। तोच एक 6-6.5 फूट उंच, जाडजूड, चेहऱ्यावर घामा मातीचा राब चढलेला, लाल भडक्क डोळे असलेला, साधारण 50-52 वयाचा माणूस माझ्या पाठी उभा। मी आश्चर्याने विचारलं, कोण पाहिजे? हातातली सिगरेट बाजूला टाकत तो घोगऱ्या आवाजात म्हणाला, मेकॅनिक, रामलालकडनं आलोय। शुद्ध मराठीवरनं कळलं की हा माणूस मराठी आहे, पण त्याचा आडदाण देह, बटाटे एवढे मोठे लाल बुंद डोळे, त्याची बेलकी नजर, शर्टाची उघडी बटणं आणि भीतीदायक रंगरूप पाहून माझ्या 6th सेन्सला वाटू लागलं, हा नक्की कोणतरी भामटा असला पाहिजे। आम्हा बायकांचा पुरुषांच्या तुलनेत 6th सेन्स जागरूक असतो। त्यात रामलाल चोरीचा माल घेतो म्हणजे तोही चोरच, ही कल्पना डोक्यात घोळत होती। रामलाल? कोण रामलाल? मी मुद्दाम खात्री करून घेण्यासाठी प्रश्न विचारला। त्याने हातातली चिठ्ठी दाखवून म्हणाला, मायक्रोवेव्हसाठी कंप्लेंट दिली होती का? संपूर्ण मजल्यावर आम्ही एकटेच राहतो, दारावरची पाटी, हातावरल्या चिठ्ठीवरील आडनाव सारखं, दाराला लावलेली चावी, इतके पुरावे खूप होते, मला मनात नसताना सुद्धा हो म्हणायचे। तरी सुद्धा मी एक भोळा प्रयत्न केला आणि म्हणाले, नाही म्हणजे हो, पण आज नको, म्हणजे नाही दुरुस्त केला तरी चालेल, म्हणजे मी जरा बाहेर चालली आहे ना, नंतर या जरा। मी चेहऱ्यावर दाखवत नसली तरी त्या माणसाला पाहून मी मनातून प्रचंड घाबरलेली होते। त्याला टाळण्यासाठी मी काय येईल तोंडाला ते बोलत सुटले होते। त्याने शांतपणे खिशातून फोन काढला आणि बटन दाबून बोलायला सुरुवात केली, रामलाल या बाई बोलतायत, नंतर या, काय करू? खूप काही रामलालला बडबडून झाल्यावर त्याने तोच फोन माझ्या पुढे केला आणि म्हणाला, बोला रामलालशी। त्याच्या हातातल्या त्या फोनला मला हात सुद्धा लावावा असा वाटला नाही। मी फोनकडे पाठ करून भरभर दार उघडलं आणि म्हटलं, बरं बरं या, पण जरा लवकर करा काम। आपण दार उघडून चोराला आमंत्रण दिलं हीच भावना मनात सतावत होती। हल्ली कोणाचाही भरोसा नाही। तो आडदाण देह आत आला आणि इकडे तिकडे पाहू लागला। कुठे आहे? त्याने घोगऱ्या आवाजात विचारलं।
त्याचा प्रश्न ऐकताच माझा संशय पक्का झाला. ह्याला काय करायचंय, कोण कुठे का असेना, जसं काय मी याला खरंच सांगणार आहे घरातली माणसं कुठे आहेत ते. मी अगदी चतुर अशा थाटात कमरेवर हात ठेवून विचारलं, म्हणजे मायक्रोवेव्ह कुठे आहे. त्यांनी सामान काढता काढता मला उत्तर दिलं, ओ मायक्रो तो तिथं आहे, या ना. मी त्याला मायक्रोवेव्हपाशी उभं केलं आणि घाईघाणी मुख्य दारापाशी आले. दरवाजा उघडाच ठेवला पाहिजे, काही प्रसंग ओढवला तर. आणि त्यात त्याला कळलंय की मी घरात एकटीच आहे, त्यामुळे दार बंद करून चालणार नाही. पण नको, ह्याचे कोणी साथीदार वगैरे असतील तर त्यांना ऐकतो दार उघडं मिळेल. त्यामुळे मी फक्त सेफ्टी दरवाजा ओढून घेतला. हातात दोन सोन्याच्या बांगड्या होत्या, त्या पटकन उचलून काढून पर्समध्ये ठेवून दिल्या, कपाटात ठेवल्या. पर्स, बाई पेन आहे का, त्याने मोठ्याने विचारलं. कसली, कोणती, कशाला, असले काही प्रश्न न विचारता मी झटकन म्हटलं नाही, आणि खोटं खोटं फोनवर बोलायची नक्कल सुरू केली. अगं हो ना, आता पोलीसमध्ये आमची इतकी मोठी ओळख आहे ना, म्हणून तर तुला मदत झाली. पोलिसांची भीती त्याला दाखवायचा वायफळ प्रयत्न मी करत होते. तोपर्यंत सगळा मायक्रोवेव्ह उघडून मोकळा केला होता त्याने. एखादं खराब फडकं आहे का, त्यांनी अजून मागणी केली. नाही, म्हणून मी पुन्हा त्याच गंभीर विचारामध्ये गर्क झाले. मायक्रोजवळ असलेला पितळी फ्लॉवर पॉटवर त्याची नजर गेली. क्षणभर मला वाटलं तो काढून घ्यावा, पण पितळेपेक्षा सोन्यासारखा जीव महत्वाचा म्हणून दुर्लक्ष केलं. तोच थोडं खोबरेल तेल आहे का, पुन्हा त्यांनी मागणी केली. नाही, मी पुन्हा एकदा त्याची मागणी झिडकारून दिली. आता मात्र त्यांनी लाल डोळ्यांनी मला वटारून पाहिलं आणि स्वतःची मान जोरात वेळावली. मी पटकन मुलाला फोन लावला तर बंद असं उत्तर मिळालं. नवरा बाहेर गावी गेला होता. मी रामलालला फोन लावला खात्री करायला की हा माणूस चांगला आहे की नाही, पण तो काही केला फोन उचलेला. तेव्हा रामलालचीच याला साथ असावी असाही विचार माझ्या मनात आला. इतक्यात त्या दुकानातले तीन छक्क्यातला एक छक्का माझ्या दारात टाळी वाजवत उभा. मुळातच मला छक्क्यांची भीती. मी पर्स मधून 5 रुपये काढायच्या गडबडीत माझे 50 रुपये खाली पडले ते सुद्धा माझ्या लक्षात आलं नाही. मी दार न उघडता जाळीतूनच 5 रुपये दिले. क्या अम्मा, सिर्फ 5 रुपये, व गिर गया 50 रुपये, वो भी दो ना. म्हणजे इतक्यात त्याने माझे पडलेले पैसेही पाहिले. नाही, आप जाओ अभी. पण तो तिथेच उभा आणि दुसराही त्याच्या बाजूला उभा. आता मला रामलालचे दुकानातले शब्द आठवले. हे पुरुषच असतात, साडी नेसून पैसे मागतात वगैरे वगैरे. बहुतेक सगळ्यांचा मिळून ह्या काहीतरी डाव असणार असा विचार मनात येतो न येतो तोच तिसरा पण तिथे आला. मी मनातनं प्रचंड घाबरले. धीर करून मी सरळ ती 50ची नोट उचलली आणि जाळीतून त्यांना दिली. मला वाटलं आता जाती, पण नाही, ते अजून 100 रुपये मागायला लागले. आता मात्र माझा संतापही वाढायला लागला आणि मी चिडून म्हटलं, ए जाव अभी. नाही जायगा, अतिशय उद्धट आणि दादागिरीच्या सुरात त्यांनी मला उत्तर दिलं, पहिले 500 रुपये दो. 100 वरून डायरेक्ट 500 वर आले. आता अतीच होते, काहीतरी करायलाच हवं. ते मात्र जाळी पलीकडून दोना दोना पैसा असा आरडाओरडा करायला लागले. 500 दिले तर जातील का नंतर 1000 मागतील. त्यांनी बहुतेक ताडलं की बाई घरात एकटीच आहे, घाबरून नक्की पैसे दिले. विचारांच्या गर्दीत मी आत आले फोन घ्यायला. तेवढ्यात ते तिघ सेफ्टीदार ठोकायला लागले. ठोकायला नाही, चांगलं बडवायला लागले. इतकी हिंमत, दार तुटलं तर तसंही ते खिळखिळत झालं होतं. मी घाईघाईत फोन लावत होते पोलिसांना. तोच आतून तो 6 फूट मेकॅनिक बाहेर आला. त्यांनी सेफ्टी डोअर उघडलं आणि खाडकन त्यातील एकाच्या मुस्काटात मारली. चांगला सणसणीत आवाज आला. अचानक झालेला प्रहार आणि त्याचं ते भयंकर रूप बघून ते धूम ठोकून तिघही पळून गेले. क्षणात सगळं शांत झालं. तो आत गेला. मी बाहेरच सोफ्यावर विचार करत बसले, पोलीस येईपर्यंत काय करावं. हे घ्या, पुन्हा त्याचा खोगरा आवाज कानावर आला. हे काय, बिल झाला दुरुस्त. किती झाले, मी न पाहताच विचारलं. 950 रुपये. मी 1000 रुपये दिले. 50 सुटे नाही माझ्याकडे, 100 रुपये आहेत. तुम्ही 50 रुपये असतील तर द्या, म्हणजे हिशोब बरोबर होईल. नको राहू दे, काय एवढं 50 रुपयाचं, असू दे. मी हे पहिलं वाक्य त्याला न घाबरता अगदी मनापासून बोलले. कशाला असू दे, मी रामलालकडे ठेवतो तुमची बाकी. बटन पूर्ण जळलं होतं ओव्हनचं. पाणी देऊ का प्यायला, मी मोठ्या आदराने त्यांना विचारलं. इतक्या गोष्टी मागितल्या
त्या दिल्याने पाणी तरी देईल का या विचाराने त्याने मला उत्तर दिलं असावं. नाही नको, निघतो मी. घरातून बाहेर पायरीपर्यंत पोहोचला तोच त्याने पुन्हा हात मारली. ताई, मिळाले सुट्टे पैसे तुमच्या जिन्यात, हे बघा 50 रुपये. त्याने ते खुशात टाकले आणि मला 100ची नोट दिली. आता हिशोब बरोबर झाला असं म्हणून तो पायऱ्या उतरू लागला. ते 50 रुपये बघून मी मनापासून हसले. मला त्याच्या लाल भडक डोळ्यात प्रचंड प्रामाणिकता दिसली. खरंच कधी कधी एक परका पुरुष सुद्धा न कळत डोंगरा एवढे उपकार करून जातो. सभ्यता ही 8 दांड शरीर, रूपरंग आणि लाल डोळ्यात नसून संस्कारात असते हे आज एका परक्या पुरुषाने मला दाखवून दिलं. इतक्यात रामलालचा फोन. वहिनी, फोन केलते तुम्ही, काय झालं? काम चांगलं केलं ना? काम चांगलं की वाईट माहीत नाही, पण माणूस खूप चांगला होता. अशा माणसांमुळेच माणूस की टिकू नये, असं म्हणून मी फोन बंद केला.